न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांच्या लढ्याला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. आता या देशात मनमानी कारोबार चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची प्रतिक्रिया. नागपूरचे माजी महापौर सरदार अटल बहादूर सिंग यांचे दुःखद निधन. शहरात पसरली शोककळा. आणि कृषी हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा, या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा. प्रकाश आंबेडकर यांची विनंती. सविस्तर वृत्त. तीनही कृषी कायदे मागे घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे प्रतिक्रिया देत म्हणाले की शेवटी मोदी सरकारला झुकावण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले आहे. तसेच हा विजय शेतकऱ्यांचा आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे असेही ते म्हणाले. जनतेने स्वतःसाठी उभे राहिले पाहिजे, तसेच चुकीचे काही होत असेल तर बोट उचलायला पाहिजे असे आवाहनही मलिक यांनी यावेळी केले. आज राष्ट्राला संबोधित करत असताना कृषी क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामगिरीचा उल्लेख करत असताना शेवटी घोषणा करण्यात आली की तिन्ही कृषी कायदे हे रद्द होत आहे. हा या देशातले शेतकऱ्यांचा एक मोठा विजय. देशाच्या इतिहासाच्या पानावर हे ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे. जिथे वर्ष भरातून जे लढा शेतकरी देत होते तीन कायद्याच्या विरोधात, काही शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेवटी शेतकऱ्यांवर आरोप झाले की हे खालिस्तानी लोकांचं आंदोलन आहे, राष्ट्रविरोधी लोकांचं आंदोलन आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, त्यांची चिरडून हत्या करण्यात आली, शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचं काम या देशाच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे. पहिल्यांदा 7 वर्षामध्ये आम्ही करू तोच कायदा या भूमिकेतून मोदी सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे. म्हणजे विधानसभेच्या पंजाबची निवडणुका असतील, उत्तर प्रदेशची असतील, कुठेतरी ते हारणार हे त्यांना विश्वास बसलेला आहे. त्यामुळे इतके दिवस नंतर हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे. हा विजय शेतकऱ्यांच्या, देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे. आणि मी इतकंच बोलू इच्छितो की ताकदीने इमानदारीने कुठलाही लढा निर्माण केला तर त्याच्यात यश मिळते. आजचा हा लढा जे वर्षभर शेतकऱ्यांनी चालवला त्याचा यश आहे. आता ही सुरुवात झालेली आहे. आता या देशामध्ये मनमानी कारोबार चालणार नाही. जनतेने उभे राहिले पाहिजे. चूक होत असेल तर बोट दाखवले पाहिजे. अन्याय होत असेल तर संघर्ष केला पाहिजे. जर अन्यायाच्या विरोधात संघर्ष निर्माण केला तर यश मिळते हे निश्चित आहे. महापालिकेतील किंग मेकर म्हणून ओळखले जाणारे अजात शत्रू सरदार अटल बहादूर सिंग यांचे शुक्रवारी 19 नोव्हेंबर रोजी गुरु नानक जयंती दिनी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शहरात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र आज ते आपल्याला सोडून अनंतात विलीन झाले आहेत. मृत्यूसमयी ते 79 वर्षांचे होते. सरदार अटल बहादूर सिंग हे 3 नागपूरचे महापौर होते. 3 मार्च 2017 रोजी त्यांचा अमृत महोत्सवानिमित्त भावपूर्ण सत्कार करण्यात आला होता. मराठी भाषा शिकण्यासाठी त्यांनी एका शिक्षकाकडे मराठी भाषेची शिकवणी लावली होती. त्यावेळी महिन्याला 30 रुपये याप्रमाणे शुल्क होते. महिन्याच्या शेवटी 30 रुपये दिल्यावर त्या शिक्षकांनी 16 रुपये परत केले. असे त्यांनी का केले असे विचारले तेव्हा त्यांना मी केवळ 14 दिवस शिकवणीला आलो असे सांगितल्याची आठवण सरदार अटल बहादूर सिंग यांनी सांगितली होती. अटल बहादूर सिंग यांच्याकडे माणसे जोडण्याची कला होती. त्यांची प्रत्येक क्षेत्रात मुसाफिरी होती. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य अशा सर्व क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्यामुळेच नागपुरात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा सत्कार होऊ शकला. लता मंगेशकर यांनी नागपुरात येण्यास नकार दिला होता. मात्र अटल यांच्यामुळे त्या तयार झाल्या होत्या. अटल बहादूर सिंग यांच्या आग्रहामुळे तत्कालीन कुलगुरू भाऊसाहेब कोलते यांच्या काळात नागपूर विद्यापीठाची पदवी मराठीत देण्यात सुरुवात झाली. अटल बहादूर सिंग
आणि मोहम्मद सिंग तुली यांनी पदवी मराठी भाषेत देण्याची मागणी केली होती. तसेच नागपूरचे महापौर असताना विकासाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून ते नेहमी कामात अग्रेसर होते. एक प्रखर राष्ट्रवादी म्हणून त्यांची ओळख होती. सर्व स्वातंत्र्य क्रांतिकारकांचा त्यांना नेहमीच अभिमान वाटत आला आहे. विद्यार्थी नेता असताना त्यांनी विद्यापीठाचे विविध परिसरांना हुतात्म्यांच्या नावाने मिळवून दिले. याच महापौरांच्या काळात फुले मार्केटमध्ये गरिबांसाठी पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि बिस्मिल्ला खान यांचा कार्यक्रम घेण्यात आला होता. यासोबतच ग्रामसेवकच्या रूपाने त्यांनी पत्रकारितेतून जनतेच्या समस्याही दूर केल्या. कडबी चौक निवासस्थानाहून शनिवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता अंत्ययात्रा निघून वैशाली नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. अशा महान नेत्याच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अशा या खंबीर नेत्याला VKB न्यूजकडून भावपूर्ण श्रद्धांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. मात्र हे कायदे संसदेत मागे घेतल्या गेले तरच त्याला अर्थ आहे. दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे की कृषी हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा. या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निकाल द्यावा अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्राध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मोदींनी कृषी कायदे रद्द घेतल्याच्या निर्णयावर दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे परत घेण्याची घोषणा केली. आता पाहायचं हे आहे की ही घोषणा पुन्हा पार्लमेंटमध्ये केल्या जाते का, आणि केली तरच तिचा अर्थ आहे, नाही तर अर्थ नाही. दुसऱ्या बाजूस सुप्रीम कोर्टामध्ये याच विषयावरती याचिका आहे. सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की कृषी हे राज्याचा विषय आहे की केंद्राचा विषय आहे या संदर्भात ताबडतोब त्यांनी निकाल द्यावा. 3 कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्याबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. आता मोदीजींना 3 कायदे जे आहे ते वापस परत घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आत्ताच घोषणा केली. खरं तर हा शेतकऱ्याचा विजय आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विषय आहे. प्रचंड बलिदानानंतर आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेळ चालणारं हे जगातलं पहिलं आंदोलन होतं. आणि खास करून पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, मानाचा मुजरा अर्पण करतो. मी सुद्धा 2-व्हीलरनं या आंदोलनात सहभागी झालो होतो. अखेर शेतकऱ्याचा विजय झाला आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय झालेला आहे. मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे. ही जी तानाशाही आहे ही तानाशाही शेतकऱ्याच्या एकजुटीनं पार मोडून काढलेली आहे. आणि मग याचे परिणाम येत्या काळात विधानसभेच्या आणि येणाऱ्या लोकसभेच्या काळात त्याचे पडणार, त्याचे पडसाद उमटणार हे भय मोदीचे सरकारला आला. आणि त्याच्यातून हा निर्णय झाला. असो राजकीय दृष्ट्या जरी घेतला तरी तो शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे. म्हणून मोदी सरकारचाही मी आभार मानतो. येत्या काळामध्ये शेतकऱ्याची लूट थांबवावी. आता आम्हाला समजलं का नवीन योजना आपण जाहीर करणार आहे. योजनेतून द्यायचं आणि धोरणातून लुटाचं ही भूमिकासुद्धा सरकारनं बंद केली पाहिजे. आता आपण तेल आयात केलं, दुसऱ्या इकडे तेल आयात केल्यानंतर सोयाबीनचे भाव पाडण्याचा आपण प्रयत्न केला. त्याच्यामुळं 5-8-9 हजार रुपये क्विंटलची सोयाबीन 4 हजार रुपये क्विंटलनं शेतकऱ्याला विकावं लागली. याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. 48 लाख टन तूर डाळ आपल्याकडे तयार आहे. एवढं उत्पादन होत असताना सुद्धा 10 लाख टन तूर आपण पुन्हा आयात करतो आहे. तुरीचे भाव पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आणून पाडण्याची गरज आहे. म्हणून योजनेपेक्षा धोरण शेतकऱ्याचे हिताचे आणावे हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी करतोय. नवी मुंबईत काँग्रेसने वाढत्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. शुक्रवारी नवी मुंबई काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकारला घेराव घालून निषेधार्थ घोषणाबाजी केली. सोबतच शनी मंदिर प्रवेशद्वारापासून नेरूळ रेल्वे स्थानकापर्यंत रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, इंटकची नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, महिला पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बघा, गरिबांचे रुवारी, गरिबांना न्याय देणार असा श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधीचे आज मृत्यूदिन आहे. आज आम्हाला सर्व दुःख आहे. आज महागाईच्याबद्दल, वाढीव महागाईच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. 110 रुपये करतो, 5 रुपये कमी करतो. लोकांना दिशाभूल करणारा काम करतो.
आज काहीतरी टी व्हीला बघितला, किसान आंदोलन 1-12 महिन्यापासून करतात, तिथे 6 लोकांची मोदी सरकारने हत्या केला, 600 लोकांची मोदी सरकारने हत्या केला। आज पंतप्रधान डिक्लेअर करतो, येणाऱ्या अधिवेशनामध्ये ते विषय मी लोकसभेत मांडणार। तुम्ही 600 लोकांना हत्या करून काय साथ करणार? त्याच्यात 600 लोकांना हत्या झालेला आहे, त्याच्या परिवाराला काय देणार ते पहिलं डिक्लेअर करावा। तुम्हाला किसानला न्याय देणं तुझं कर्तव्य आहे। किसान म्हणजे देश आहे, किसान म्हणजे अन्नदाता। आज पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, गॅसचे भाव आसमानमध्ये गेलेले आहेत। क्रूड ऑइलचे भाव UPA सरकार मनमोहन सिंग असताना 62 रुपये डिझेल होता, क्रूड ऑइलचा रेट त्यावेळेला बॅरलला 150-160 पर्यंत गेलो होता। मनमोहन सिंग सरकारने 62 वर डिझेल केला नाही। आता डिझेल क्रूड ऑइलचा रेट 50-60 असतानासुद्धा 110 पर्यंत गेलेले आहेत। लोकांना लूटमार करणारा हे मोदी सरकार। सामान की पक्ष शिष्यने आम्हाला आदेश दिलेला आहे, त्यांच्याकडे राजकीय महादेव वाढत्या भागात प्रत्येक पक्ष आपापल्या परीने करत आहे। महाविकास आघाडी मोदी सरकारच्या विरोधात निषेध केलेला आहे। कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादीने काल आंदोलन केलं। प्रत्येक पक्ष हा मोदी सरकारच्या विरोधात निषेध करत आहे। पदयात्रा काढलेली आहे, त्याच्यामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळेल? आपण पाहता सगळे नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद घ्या। लोकांना कळायला, मी तुम्हाला काय बोलत, चपातीच्या दरच वाढलेत घरापासून, चुलत पेटवायची कशी, मुलांचं शिक्षण आलं, सगळ्या गोष्टीचं महागाईच्या विरोधात या आम्ही आंदोलन हे केलेलं आहे। हे मोदी सरकार म्हणजे जुमलेबाजी सरकार आहे। आपण पाहता की एवढे दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केले, काही शेतकरी बिचारे शेतकऱ्यांचं कुटुंबातल्या लोकांनी बलिदान केलं, या बलिदानला केलेल्या शेतकऱ्यांना कुठे न्याय मिळालेला आहे? आणि आज जर मोदी सरकार जुमलेबाजी करून जर यांना आता हे नवीन गाजर दाखवत असेल की काळे काय ते आम्ही रद्द करू, आणि हे काय मोदी सरकारवर कोणी विश्वास ठेवणार नाही आहे। आज आम्ही हे मोदी सरकारच्या आणि वाढत्या महागाई विरोधात हे जनजागरण रॅली नवी नेरूळ ब्लॉकच्या वतीने आदरणीय संतोष शेट्टी साहेब आहेत, आमचे कौशिक साहेब आहेत, आणि आमचे सर्व OBC सेलचे अध्यक्ष सुतार साहेब, अनवर हवलदार, देसाई, हे सर्व म्हणजे सर्व महिला अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबईमध्ये आज नेरूळ ब्लॉकच्या वतीने जनजागरण रॅली आम्ही काढले। आज बघताय आपण की महिला ह्या महागाईने किती त्रसलेल्या आहेत। आज गॅस सिलेंडरचे भाव ज्यावेळेला काँग्रेस सरकारच्या वेळेला 400 रुपये सिलेंडरचा भाव होता, त्याच वेळेला ज्या आपल्या स्मृती इराणीने आमच्या इकडे बांगड्या पाठवलेल्या, आज स्मृती इराणी झोपलेत का? आज 800, आज 1000 रुपये क्रॉस केला सिलेंडर। आज पेट्रोल वाढीमुळे भाजी भाकरीचे पण जर बाहेर चपाती जर विकत घ्यायला लागलं तर चपातीचे दर वाढलेले आहेत। मग सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी जगायचं कसं? या महागाईच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही आज नेरूळ ब्लॉकच्या वतीने रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आम्ही या मोदी सरकारचा निषेध करत आहोत। सर, आपके खिलाफ हमने पदयात्रा निकाली है कांग्रेस नेहरू ब्लॉक की तरफ से कि मोदी सरकार को कहीं थोड़ा सा भी अगर गरीब लोगों पे दया आ जाए, इसलिए हमने ये यात्रा निकाली थी। आज इतनी महंगाई बढ़ गई है कि गरीब लोगों को जीना मुश्किल हो गया है। आज सिलेंडर के भाव 130, पेट्रोल डीजल के भाव भी इतने बढ़ गए हैं कि आम जनता उसको खाना भी मिलना बहुत मुश्किल है। जो जब भी पहले कांग्रेस सरकार थी उस टाइम पे बहुत सारे सुकून शांति से सब लोग खाना तो खाते थे, अभी 2 टाइम का खाना भी मिलना बहुत मुश्किल है। वे झाली का छोटे सा ब्रेक जी, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे।
वर्धा येथील आंतरराष्ट्रीय हिंदू महिला परिषदेतर्फे झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राणी लक्ष्मीबाईची जय. बोलो वीरांगणा राणी लक्ष्मीबाईची जय. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या महिलांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या अनेक महिला उपस्थित होत्या. झाशीची राणी ही 19व्या शतकातील स्त्री आहे. स्वाभिमानाने, आत्मविश्वासाने, शौर्याने, स्वाभिमानाने ते इंग्रजांशी स्वराज्यासाठी लढली अशा या महान राणीला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. या दरम्यान राष्ट्रीय महिला परिषद तालुकाध्यक्ष शीतल बघेल, राष्ट्रीय बजरंग दल तालुकाध्यक्ष निलेश वैद्य, राष्ट्रीय बजरंग दल शहर उपाध्यक्ष रोहित जेठानी, शहराध्यक्ष कल्याणी ठाकूर ओजस्विनी, सर्कल अध्यक्ष सावंगी मेघे, सरला वडनकर आदी उपस्थित होते. आज आम्ही आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय महिला परिषद कडून आज आम्ही जसे आपले झाशी राणी चौकमध्ये आमचं जे वीरांगणा आहे राणी लक्ष्मीबाई त्यांना आम्ही आज माल्य अर्पण केलं आणि त्यांना वंदन केलं. तर आज त्यांचं जर राणी महालक्ष्मीबाईचं जर आपण इतिहास बघतो म्हटलं तर हजारो वर्षाआधी जसं मुसलमान आणि इंग्रज विरुद्ध संघर्षामध्ये ज्या जे करोडो लोकांनी आहुती दिली आहे तसे देशप्रेमीमध्ये जसे समजा आपली राणी महालक्ष्मी राणीबाई आहे तर त्यांना त्यांचे जे संघर्ष आहेत त्यांना कोणी न विसरू म्हणून आपण आज हे म्हणजे त्यांना हर वर्षी आपण आठवण म्हणून त्यांना वंदन करण्यात आलं आहे. नागपूर शहरात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. पोलिसांद्वारे सर्व प्रकारची काळजी घेऊन सुद्धा चोरीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये. अजनी परिसरातील एका घरी चोरांनी घरफोडी करून रोख 20,32,000 रुपयांवर आपला हात साफ केला. चोरीची ही घटना ओमकार नगर येथील सेंट्रल रेल्वे कॉलनीतील अमित विजय घाटगे यांच्या घरी घडली. घाटगे व्यवसायाने डॉक्टर आहेत. धरमपेठच्या लक्ष्मी भवन इथे त्यांचं रुग्णालय असून मागील 1 महिन्यापासून घाटगे आपल्या परिवारासोबत रायपूर इथे राहत होते. या दरम्यान चोरांनी कुलूप फोडून तिजोरीत ठेवलेले 20,32,000 रुपयांची रोकड व सोन्याची अंगठी सहित 20,82,000 रुपयांचा माल लंपास केला. काही दिवसांनी घाटगे परिवार नागपुरात परत आला असता घरात प्रवेश करताच त्यांना चोरी झाल्याची कल्पना आली. त्यांनी लगेच या चोरीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हर घर दस्तक कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 30 नोव्हेंबर पर्यंत 18 वर्षांवरील ज्यांनी पहिला व दुसरा डोस घेतला नाही अशांना प्रोत्साहन देण्यात आले. अभियानाअंतर्गत ग्रामीण भागात आतापर्यंत 91,497 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. अधिकाधिक लोक या मोहिमेअंतर्गत सामील होत आहेत. लसीकरण मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपल सायलोकर यांनी केले आहे. अभियानादरम्यान गावपातळीवर शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, सेविका घरोघरी जाऊन नागरिकांना डोस पूर्ण करण्याबाबत माहिती देतात. यासोबत लसीचे महत्त्वही सांगण्यात येतात. शिक्षण, ग्रामविकास, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा ग्रामविकास, महसूल विभाग यांच्या समन्वयाने लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अभियानांतर्गत कमी लसीकरण झालेल्या गावांची यादी तयार करून प्राधान्य दिले जात आहे. यासोबतच गावोगावी शिबिरे आयोजित करून अधिकाधिक लोकांना प्रोत्साहन दिले जात आहे. कोविड लसीकरणाचा पुरावा वाढवण्यावर भर दिला जात आहे. या मोहिमेअंतर्गत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 35,060 इतकी आहे. त्याचवेळी दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 56,437 झाली आहे. तहसीलनिहायच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भिवापूरमध्ये 3,120, हिंगणामध्ये 10,831, कळमेश्वरमध्ये 6,236, कामठीत 13,999, काटोलमध्ये 6,015, कोहीत 4,530, मौदामध्ये 3,734, नागपुरात 10,197, नरखेडमध्ये 5,129, पारशिवनीत 5,149, रामटेकमध्ये 4,659, सावनेरमध्ये 10,543, तर उमरेडमध्ये 7,355 लसीकरण झाले आहे. वयाच्या 18व्या वर्षी करिअरची स्वप्ने पाहायची असतात पण या वयात आयुष्याचा श्वास थांबला तर यापेक्षा मोठे दुःख आई वडिलांसाठी असूच शकत नाही. भंडारा रोड जगत रेसिडेन्सी येथील रहिवासी असलेल्या शहा कुटुंबियांसाठी हे दुःख आयुष्यभर राहील पण त्यांचा मुलगा 5 जणांना जीवन दान देऊन गेला या गोष्टीचं त्यांना सांत्वन राहील. 18 वर्षीय तीर्थ देवांग 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन नव्या आयुष्यात प्रवेश करणार होता. तो वडील देवांश शाह आणि आई दर्शना शाह यांच्यासोबत राहत होता. तीर्थला अचानक डोकेदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या.
घरच्यांना काही समजले नाही. त्याला 15 नोव्हेंबरला न्यू एरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रवेशावेळी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अथक प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही. 18 नोव्हेंबर रोजी न्यू एरा हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर निलेश अग्रवाल यांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर डॉक्टरांनी कुटुंबियांना अवयवदानासाठी प्रेरित केले. आई वडिलांकडे आता मृतदेहाशिवाय काहीच उरले नव्हते, त्यामुळे त्यांनीही अवयवदान करण्यास होकार दिला. यानंतर विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर विभावरी दाणी व सचिव डॉक्टर संजय कोलते यांना माहिती देण्यात आली. तीर्थच्या एका किडनीचे वोकॉल्ट हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले, तर दुसरी किडनी न्यू एरा हॉस्पिटलमध्ये 66 वर्षीय व्यक्तीला देण्यात आली. त्याचवेळी न्यू एरा हॉस्पिटलमधील 56 वर्षीय रुग्णाला लिव्हर देखील देण्यात आले. दोन्ही डोळे माधव नेत्रपिढी यांना देण्यात आले. तीर्थ या जगातून अकाली गेला असेल, पण अवयव दान करून त्याने समाजाला एक आदर्श दिला. नागपूर शहरात सध्या कारच्या काचा फोडून सामान उडवणे आणि डिक्कीतील रोकड चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे. आजूबाजूच्या CCTV त्यांची सावलीही कैद होत नाही, यावरून या टोळीची सक्रियता आणि हुशारी कळून येते. या दरम्यान अजून एक घटना घडली, ज्यामध्ये सक्करदारा पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या छोटा ताजबाग संकुलातून काही आरोपींनी महिलेच्या कारच्या डिक्कीतून 2,30,000 रुपये चोरले. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुचिता कराळे या दिघोरी येथील आराधना नगर येथे राहतात, त्या बँकेत काम करतात. गुरुवारी सकाळी सुचिता यांनी सक्करदारा संकुलातील HDFC बँकेतून 3,00,000 रुपये काढले. पैसे त्यांच्या पर्समध्ये ठेवून सहकारी श्रेयस सोबत छोट्या ताजबागेत गेल्या आणि दर्ग्याच्या पार्किंगमध्ये कार पार्क केली. पर्स गाडीच्या डिक्कीमध्ये टाकून दर्शनासाठी निघाले. दरम्यान अज्ञात आरोपींनी डिक्कीमध्ये हात घालून 2,30,000 रुपये लंपास केले. दर्शन घेऊन परत आल्यानंतर सुचिता आपल्या नातेवाईकांच्या घरी गेल्या. तेथे बॅग उघडली असता पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आले. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आजकाल चोरांच्या टोळीने बँकाभोवती आपले ढीग जमा केले आहेत. बँकेच्या आतून येणाऱ्या ग्राहकांवर त्यांची नजर असते, नंतर त्यांचा पाठलाग करून ते माल पळवून नेतात. अशा घटनांमधून लोकांचा निष्काळजीपणाही समोर येत आहे. गाडीच्या डिक्कीचे लॉक इतके सुरक्षित नसते, यानंतरही लाखोंचा गठ्ठा डिक्कीत ठेवून लोक चिंता न करता कुठेही निघून जातात. सध्या सक्करदारा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.